नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो। तर बघा, आयसोलेशनचा लास्ट नंबर म्हणजे चॅप्टर म्हणजे व्हिडिओ नंबर 4 मध्ये आपण एक नीटचे क्वेश्चन्स, नीट आणि महाराष्ट्र सीईटीचा क्वेश्चन डिस्कस केला होता। याही लेक्चरमध्ये आपण ओके पहिला जो काही क्वेश्चन आहे तो महाराष्ट्र सीईटी 2017 आलेला क्वेश्चन आहे आणि जो काही सेकंड क्वेश्चन आहे नीट 2016 क्वेश्चन आहे। ओके बघा, महाराष्ट्र सीईटी भले हा क्वेश्चन महाराष्ट्र सीईटी 2017 आलेला आहे, पण या क्वेश्चनची लेवल या नीटच्या क्वेश्चनच्या लेवलपेक्षाही जास्त आहे। बघा, तुम्हाला सॉल्व्ह करतानाच लक्षात येते। बघा, आपण सोल्युशन बघण्याचा प्रयत्न करूया। बघा ओके, अ पार्टिकल परफॉर्म्स लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन ॲट अ पर्टिक्युलर इन्स्टंट। ठीक आहे, एका पर्टिक्युलर इन्स्टंट ऑफ टाईमवर लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन पार्टिकल परफॉर्म करत आहे। व्हेलॉसिटी ऑफ दॅट पार्टिकल इज यू अँड द ॲक्सलरेशन इज अल्फा। ठीक आहे, समजा एक पार्टिकल आहे, ओके, पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमम पॉईंट, निगेटिव्ह एक्स्ट्रीमम पॉईंट, हे झालं मीन पोझिशन। ठीक आहे, तर तो लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करत असतं आणि या पार्टिकलची जी काय वेलॉसिटी आहे यू दिलेलं आहे, पार्टिकलचं ॲक्सेलरेशन किती दिलेलं आहे अल्फा। ठीक आहे, ओके, वाईल ॲट अनादर इन्स्टंट। ठीक आहे, समजा हे जी काही सगळी हरिकथा सुरू होती, समजा T1 या समजा टाईमला सुरू होती। ठीक आहे, त्यानंतर काय झालं, अनादर इन्स्टंटसाठी तोच पार्टिकल पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमम पॉईंट, निगेटिव्ह एक्स्ट्रीमम पॉईंट आणि ओरिजिन। ठीक आहे, फक्त इथं टाईम काय घेतला आपण T2। ठीक आहे, मग यावेळेसला या पार्टिकलची वेलॉसिटी बघा, ॲट अनादर इन्स्टंट वेलॉसिटी इज V। ठीक आहे, अँड ॲक्सलरेशन इज बीटा। ठीक आहे, द डिस्टन्स बिटवीन द टू पोझिशन इज ओके। जेव्हा हा पार्टिकल लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशन परफॉर्म करत होता तर याच्यासाठी आपण डिस्प्लेसमेंट X1 कन्सिडर करूया, याच्यासाठी डिस्प्लेसमेंट काय कन्सिडर करूया X2। नाव सी वॉट दे आर आस्किंग टू फाइंड, दे आर आस्किंग टू फाइंड द डिस्टन्स बिटवीन द टू पोझिशन्स। ठीक आहे, याचं जे काही डिस्टन्स आहे X1, याचं काय आहे X2, म्हणजे दे आर आस्किंग टू फाइंड X1 मायनस X2 ऑर X2 मायनस X1। याच्या लक्षात आपल्याला टार्गेट काय फाइंड आउट करायचं, एकतर X1 मायनस X2 अदरवाईज X2 मायनस X1। याच्या लक्षात बघा, म्हणजे मोठी कहाणी आहे ओके, म्हणजे हा जर क्वेश्चन तुम्ही याच्याशी जर कम्पेअर केला तर या हा क्वेश्चनच याच्यापेक्षा लेंदी आहे किंवा याच्यात कॉन्सेप्ट जास्त आहे किंवा याच्यात जो काही अल्जेब्रा यूज करतो तोही जास्त आहे। बघा, इनिशियली कळून घ्या, एक पार्टिकल होता लिनियर हार्मोनिक मोशन सिम्पल हार्मोनिक मोशन SHM परफॉर्म करत होता T1 इन्स्टंट ऑफ टाईमला, त्याच्यासाठी वेलॉसिटी ॲक्सलरेशन आणि त्याचं डिस्प्लेसमेंट आहे X1। तोच पार्टिकल अनादर इन्स्टंटला SHM परफॉर्म करत होता तर तेव्हा त्याच्या वेलॉसिटी U पासून V चेंज झाली, ॲक्सलरेशन अल्फापासून बीटा चेंज झाला आणि डिस्प्लेसमेंट किती झाला X2। तर त्यांनी काय विचारलं, दोन्ही डिस्टन्स आपल्याला काय विचारलं, डिस्टन्स बिटवीन द टू पोझिशन, दोन्ही पोझिशनचं आपल्याला काय विचारलं डिस्टन्स। ठीक आहे, एकतर X1 मायनस X2 म्हणा अदरवाईज X2 मायनस X1। बघा, आता जेव्हा पार्टिकल T1 इन्स्टंटला परफॉर्म करत होता तेव्हा त्याच्यासाठी आपण ॲक्सलरेशनचं रिलेशन बघू। बघा, ॲक्सलरेशन इक्वल्स टू राहते ω² इंटू डिस्प्लेसमेंट, डिस्प्लेसमेंट इथं किती आहे X1। चला, ठीक आहे, मग वेलॉसिटी आणि पुन्हा याचं एक रिलेशन आहे आपल्याकडे बघा, वेलॉसिटी स्क्वेअर इक्वल्स टू ω² a² मायनस ऑफ ω² आणि X1 चा स्क्वेअर। बघा, हे दोन रिलेशन्स आपल्याला यूज करायचं आहे, पहिलं रिलेशन अल्फा इक्वल्स टू ω² इंटू X1, सेकंड रिलेशन वेलॉसिटीचा स्क्वेअर इक्वल्स टू ω² a² मायनस ω² इंटू X1 स्क्वेअर। तर हे हा जो काही a आहे ओके तो अँप्लिट्यूड आहे आणि दोन्ही पार्टिकलसाठी तो म्हणजे पार्टिकल एकच आहे त्याच्यामुळे दोन्ही कंडिशनसाठी अँप्लिट्यूड कसा राहिला पाहिजे सेम। ठीक आहे, त्यानंतर बघा हेच रिलेशन आपल्याला इकडे ओके, जसं इथं अल्फा ॲक्सलरेशन होतं इथं ॲक्सलरेशन किती आहे बीटा, बीटा इक्वल्स टू ω² आणि डिस्प्लेसमेंट किती आहे X2। त्याच्यानंतर या इन्स्टंटसाठी वेलॉसिटीचं रिलेशन V² इक्वल्स टू ω² a² मायनस ऑफ ω² आणि X2 चा स्क्वेअर। इथं लक्षात, दोन रिलेशन आपण दोन इन्स्टंटसाठी लिहिले इकडे आणि तिकडे। ठीक आहे, चला इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही। बघा, आता त्यानंतर आपल्याला काय करायचं, बघा याला मी इक्वेशन A म्हणतो, याला इक्वेशन मी काय म्हणतो B। तर आपल्याला काय करायचं आहे, ॲडिंग इक्वेशन A प्लस B, इक्वेशन A आणि B ची काय करायची ॲडिशन। बघा, लेफ्ट हँड साईडला अल्फा, इकडे आहे बीटा, देअरफोर अल्फा प्लस बीटा इक्वल्स टू इकडे काय शिल्लक राहिलं ω² X1, इकडे काय हो ω² X2। ठीक आहे, बघा ω² कॉमन निघतो, देअरफोर अल्फा प्लस बीटा इक्वल्स टू ω² मी कॉमन काढला, शिल्लक राहिला आपल्याकडं X1 प्लस X2। ठीक आहे, इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही। बघा, इथं अल्फा प्लस बीटा मी का बरं काढला तुम्हाला थोडं इथं लक्षात येते। बघा, त्यानंतर बघा, याला म्हणू आपण इक्वेशन 1, याला म्हणू इक्वेशन 2। आता आपण काय करूया, इक्वेशन 1 किंवा इक्वेशन 2 मायनस इक्वेशन 1 करूया। इथं लक्षात बघा, इक्वेशन 2 म्हणजे V² लेफ्ट हँड साईडला, इकडे काय आहे मायनस ऑफ U स्क्वेअर। ठीक आहे, हे पूर्ण ॲज इट इज लिहून घ्या, इक्वेशन
ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर मैनस ऑफ ओमेगा स्क्वेअर एक्स टू का स्क्वेअर, ठीक है, मैनस ऑफ ब्रैकेट घ्यायचं इकडे काय तुमच्याकडे ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर मैनस ऑफ ओमेगा स्क्वेअर आणि एक्स वन का स्क्वेअर, ठीक है, देअरफोर वी स्क्वेअर मैनस यू स्क्वेअर इक्वल्स टू, बघा आता बघा हा ब्रॅकेट ओपन करून घेऊया आपण, ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर मैनस ऑफ ओमेगा स्क्वेअर एक्स टू का स्क्वेअर, ब्रॅकेट ओपन केला प्लस झाला मायनस, देअरफोर ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस मायनस प्लस ओमेगा स्क्वेअर आणि एक्स वनचा स्क्वेअर, बघा प्लस ओमेगा स्क्वेअर मायनस ओमेगा स्क्वेअर गेट कॅन्सल, ठीक आहे, देअरफोर व्ही स्क्वेअर मायनस ऑफ यू स्क्वेअर इक्वल्स टू, बघा प्लस आणि मायनस गेट कॅन्सल झालं, आता बघा या दोन टर्म्स उरला, या दोन टर्म्समध्ये ओमेगा स्क्वेअर कॉमन निघाला, ठीक आहे, बघा इथं मायनस ऑफ एक्स टू स्क्वेअर उरलं, इथं प्लस ऑफ एक्स वन स्क्वेअर, म्हणून हे प्लसची साईन पहिली घेऊन घेतो, देअरफोर एक्स वन स्क्वेअर मायनस ऑफ एक्स टूचा स्क्वेअर, इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही, ठीक आहे, बघा त्यानंतर आपण लिहू शकतो व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर इक्वल्स टू ओमेगा स्क्वेअर, बघा इथं ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म लागतो, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर काय लिहू शकतो आपण, एक्स वन प्लस एक्स टू अदरवाईज एक्स वन मायनस एक्स टू, इथं लक्षात बघा आता आपल्याला काय फाईंड आउट करायचं, एक्स वन मायनस एक्स टू, बघा एक्स वन मायनस एक्स टू फाईंड आउट करायचं, ठीक आहे, आता एक्स वन प्लस एक्स टूच्या ठिकाणी बघा इथून एक्स वन प्लस एक्स टूच्या ठिकाणी मी लिहू शकतो, बघा अल्फा प्लस बीटा डिवाइडेड बाय ओमेगा स्क्वेअर इक्वल्स टू एक्स वन प्लस एक्स टू, येतं लक्षात, म्हणजे एक्स वन प्लस एक्स टूच्या ठिकाणी मी आता काय लिहू शकतो, अल्फा प्लस बीटा डिवाइडेड बाय ओमेगा स्क्वेअर, त्याच्यासाठी आपल्याला हे जे काही इक्वेशन आहे इक्वेशन नंबर ए आणि बी या दोघांची ॲडिशन याच्यासाठी करावं लागली, कारण की इथं टर्म ती टर्म तयार होत आहे, ठीक आहे, देअरफोर व्ही स्क्वेअर मायनस ऑफ यू स्क्वेअर इक्वल्स टू ओमेगा स्क्वेअर, एक्स वन प्लस एक्स टूच्या ठिकाणी मी लिहितो अल्फा प्लस बीटा डिवाइडेड बाय ओमेगाचा स्क्वेअर आणि काय शिल्लक राहिलं, एक्स वन मायनस ऑफ एक्स टू, बघा ओमेगा स्क्वेअर गेट कॅन्सल, आपल्याला पाहिजे एक्स वन मायनस एक्स टू, त्याच्यामुळे अल्फा प्लस बीटा जी टर्म कुठे येते खाली, दर फोर व्ही स्क्वेअर मायनस ऑफ यू स्क्वेअर डिवाइडेड बाय अल्फा प्लस बीटा आणि राईट हँड साईडला काय शिल्लक राहिलं, एक्स वन मायनस ऑफ एक्स टू, येतं लक्षात, म्हणजे जो काही डिनॉमिनेटरला जी काही टर्म राहायला पाहिजे अल्फा प्लस बीटा, बघा तुम्ही ऑप्शन बघा इथं अल्फा मायनस बीटा, ठीक आहे, म्हणजे ह्या दोन टर्म्स राहणार, ओके, परंतु जो काही न्युमरेटर आहे त्याच्यात व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर पाहिजे, ओके, व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर इथेही नाही आहे इथे नाही, बघा आता बघा एकदम सिम्पल, बघा इथे घेऊन घेतो, आपल्याकडे शिल्लक राहिलं व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर अपॉन अल्फा प्लस बीटा इक्वल्स टू एक्स वन मायनस एक्स टू, ठीक आहे, आपण बघा आता आपल्याला एक्स वन मायनस एक्स टू पण फाइंड आउट करू शकतो, अदरवाईज एक्स टू मायनस एक्स टू, ठीक आहे, एक्स टू मायनस जर एक्स वन करायचं राहिलं बघा आता, और आपण काय करू शकतो, बघा ही मायनसची टर्म पुढे घेतली म्हणजे मायनस ऑफ एक्स टू प्लस ऑफ एक्स वन, ठीक आहे, इकडे राहिलं व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर अपॉन अल्फा प्लस बीटा इक्वल्स टू, ठीक आहे, आता ही मायनसची टर्म इकडे शिफ्ट करू, इकडे शिफ्ट केल्यानंतर प्लस मायनस झाला आणि मायनस काय झाला प्लस, म्हणजे यू स्क्वेअर पहिले लिहू मायनस ऑफ व्ही स्क्वेअर डिवाइडेड बाय अल्फा प्लस बीटा, मायनसची साईन जरी इथं कॉमन काढली तर शिल्लक किती राहिला एक्स टू मायनस एक्स वन, ठीक आहे, आता ऑप्शन चेक करा तुम्ही, बघा अल्फा प्लस बीटा यू स्क्वेअर मायनस व्ही स्क्वेअर, इतर बघा हाही ऑप्शन बरोबर होता, इथं लक्षात तुम्हाला, ओके, हाही ऑप्शन बरोबर होता आणि हाही ऑप्शन बरोबर आहे, याच ऑप्शनला आपण ॲडजस्ट करून हा ऑप्शन क्रिएट केला, इथं लक्षात, हा जर ऑप्शन असता तर हा ऑप्शन आपण डायरेक्ट लिहिला असता, कारण की न्यूमरेटरमध्ये आपल्याला मायनसची टर्म पाहिजे, मायनसची टर्म फक्त एकाच ऑप्शनमध्ये आहे, इथं पण मायनसची टर्म नाही, त्याच्यामुळे हा ऑप्शन कॅन्सल झाला, इथं लक्षात, फक्त यामध्ये चेंजेस काय वाटतं, कारण याच ऑप्शनला आपण ॲडजस्टमेंट केलं ॲक्च्युली, तर म्हणजे जो काय आपला आपण फायनली आन्सर काढत असताना आपला जो काय ऑप्शन डेव्हलप झाला तोच ऑप्शन आहे, या ऑप्शनलाच आपण हा ऑप्शन तयार केला, कारण की याच्यातनं मायनस साईन काढली आणि मायनस साईन याला दिली तर इकडं मायनस हा प्लस झाला आणि प्लसचा काय झाला मायनस, तोच ऑप्शन क्रिएट झाला, ओके, म्हणजे दोन्ही ऑप्शन्स बरोबर आहे, पण या दोनपैकी आता हा ऑप्शन इथं आपल्याला इथं आहे दिसतो, त्याच्यामुळे ऑप्शन नंबर फर्स्ट वन इज द करेक्ट, त्याच्या लक्षात, म्हणजे लेंदी क्वेश्चन आहे, म्हणजे भले हा क्वेश्चन जर महाराष्ट्र सी ई टीसाठी 2017 आलेला जरी क्वेश्चन असता तरी पण नीट लेवलचा क्वेश्चन, आता तुम्ही नीटचा क्वेश्चन बघा, म्हणजे नीटचा क्वेश्चन जो आलेला महाराष्ट्र सी ई टीला आलेला क्वेश्चन आहे त्याच्याहीपेक्षा इझी आहे, हा जो काही क्वेश्चन आहे नीट 2017 आलेला क्वेश्चन, हा क्वेश्चन या क्वेश्चनपेक्षा अतिशय इझी आहे, त्याच्या लक्षात, बघा तुम्ही नोट डाऊन करून घ्या इकल ही टर्म मोड, तुम्ही बघा बघा याचं सोल्युशन अतिशय इझी आहे, बघा बघा नाव सी द सोल्युशन फॉर द सेकंड क्वेश्चन फ्रॉम नीट 2016, नाव सी व्हॉट इज दे हॅव गिवन, अ बॉडी ऑफ मास एम इज अटॅच टू द लोअर एंड ऑफ द स्प्रिंग, ओके, हुज अप्पर एंड इज फिक्स, ठीक आहे, बघा एक स्प्रिंग आहे तिचं अप्पर एंड, ओके, बघा एक स्प्रिंग आहे तिचं अप्पर एंड इथं फिक्स होतं पायवट एटेटा, लोअर एंडला त्या बॉडीला आपण एक मास अटॅच केलेला आहे, ठीक आहे,
आफ्टर दॅट बघा, द स्प्रिंग हॅज अ निग्लिजिबल मास. ही जी काही स्प्रिंग घेतली तिचा मास जे काय ते निग्लिजिबल आहे. वेन द मास स्मॉल एम इज स्लाइटली पुल डाऊन अँड रिलीज इट ऑसोलेशन्स विथ अ टाइम पिरियड ऑफ 3 सेकंड. आपल्याला काय करायचं आहे, हा जो काही मास आहे ओके, याला खाली पुल डाऊन करायचा. पुल डाऊन केल्यानंतर तो SHM मध्ये सेट होऊन जातो आणि सेट झाल्यानंतर त्याचा टाइम पिरियड आपल्याला दिलेला आहे 3 सेकंड. येतं लक्षात? ओके, पुल स्टॉप. वेन द मास यम इज इन्क्रीज बाय 1 किलोग्रॅम. ठीक आहे, मग आता हे स्प्रिंग फक्त बघा आता काय सिस्टममध्ये काय काय चेंज झालं बघा. ठीक आहे, बघा हाच सिस्टम. आता हा जो काही मास यम वन होता, ठीक आहे, इथं समजा M1 इक्वल्स टू आपण मास किती घेतला यम, त्याच्यासाठी टाइम पिरियड किती आला T1. त्याच्यानंतर आपल्याला मास चेंज करायचा आहे. मास कितीने चेंज करायचा आहे, हा जो काही मास आहे ओके याच्यात 1 किलोग्रॅम ॲड करायचा, म्हणजे M+1. इथं जो काही मास राहणार तो किती राहणार आहे, M+1. ठीक आहे, मग अशामुळे आता मास इन्क्रीज झाला त्याच्यामुळे टाइम पिरियड काय होणार, चेंज. मास चेंज झाला तर टाइम पिरियड काय होणार, चेंज. बघा, वेन द मास यम इज इन्क्रीज बाय द 1 किलोग्रॅम देन द टाइम पिरियड ऑफ द ऑसोलेशन बिकम द 5 सेकंड. म्हणजे जो काही टाइम पिरियड राहणार तो किती राहणार आता, 5 सेकंड. तो किती राहणार इथे आता, 5 सेकंड. ठीक आहे, द व्हॅल्यू ऑफ यम इन किलोग्रॅम इज, म्हणजे जो काही इथं मास एम अटॅच केला त्याची आपल्याला काय विचारली, व्हॅल्यू. पहिले क्वेश्चन समजून घ्या. बघा, एक स्प्रिंग होती, तिचा अप्पर एंड फिक्स होता, लोअर एंडला एक मास कनेक्ट केला. ठीक आहे, त्याच्यानंतर या मासला मी खाली पुल डाऊन केलं. पुल डाऊन केल्यानंतर स्प्रिंगमध्ये काय झालं, ऑसोलेशन सेटअप झाले. आणि जे काय ऑसोलेशन सेटअप झाले त्यांचा टाइम पिरियड आपल्याला किती दिला आहे, 3 सेकंड. मग हा मास काय करायचा आहे, रिप्लेस. म्हणजे या गिवन मासमध्ये आपल्याला पुन्हा 1 किलोग्रॅम ॲड करायचा आहे. म्हणजे M+1 जो काय सेकंड मास होता, M2 नवीन मास, तो किती झाला, M+1. त्याच्यामुळे मास चेंज झाल्यामुळे टाइम पिरियड काय होणार, चेंज. मग टाइम पिरियड कितीनं चेंज झाला, 2 सेकंड. बघा, पहिले टाइम पिरियड होता 3 सेकंड, नंतर T2 टाइम पिरियड किती झाला, 5 सेकंड. तर जो काही मास अटॅच केलेला आहे तुम्ही इथे यम, तो आपल्याला मास काय करायचा आहे, कॅल्क्युलेट. बघा, स्प्रिंगसाठी टाइम पिरियडचा फॉर्म्युला माहिती पाहिजे, 2π√M/K. बस या फॉर्म्युल्यावर सगळं कहाणी आहे. इथं लक्षात, एकदम सिम्पल आहे. हा म्हणजे हा जे काही क्वेश्चन आहे या क्वेश्चनपासून अतिशय इझी आहे. बघा, एकच फॉर्म्युला डिपेंड, जो काही टाइम पिरियड आहे स्प्रिंगसाठी किती आहे, 2π√M/K. 2π कसं झालं, कॉन्स्टंट. आणि ही जे काही स्प्रिंग आहे पण चेंज नाही केली, त्याच्यामुळे के काय झाला, कॉन्स्टंट. त्याच्यामुळे 2π आणि के कसं आहे, कॉन्स्टंट. म्हणजे जो काही टाइम पिरियड आहे इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू काय, मास. इथं लक्षात, भले स्प्रिंगचा टाइम, म्हणजे स्प्रिंगला जर आपण मास अटॅच केलं तर त्याच्यासाठी टाइम पिरियडचा फॉर्म्युला आहे 2π√M/K, परंतु 2π आणि K टर्म कशी आहे, कॉन्स्टंट, कारण की स्प्रिंग सेम यूज केली आहे. 2π तर ऑलरेडी कॉन्स्टंट आहे, स्प्रिंग सेम यूज केल्यामुळे K पण काय झाला, कॉन्स्टंट. म्हणजे जो काही गिवन टाइम पिरियड आहे तो कशाला डायरेक्टली प्रपोर्शनल आहे, मास. मग हा टाइम पिरियडचा फॉर्म्युला पहिले या सिस्टमला अप्लाय करू, हा टाइम पिरियडचा फॉर्म्युला या सिस्टमला अप्लाय करू. बघा, या सिस्टमसाठी टाइम पिरियड किती आहे, T1, ओके, इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू, या सिस्टममध्ये M1 मास किती आहे, M. चला, काही हरकत नाही. ओके, मेक इट इक्वेशन नंबर फर्स्ट. नाऊ फॉर दिस सिस्टम व्हॉट इज द टाइम पिरियड, T2, डायरेक्टली प्रपोर्शनल टू द M2. व्हॉट इज द M2, M+1. ओके, समजा हे आपण प्रोपोर्शनलिटी साईन कॅन्सलही केली तर कॉन्स्टंट स्क्वेअर रूट ऑफ यम आला, याला म्हणायचं इक्वेशन 1च म्हणूया. ठीक आहे, देअरफोर T=, कॉन्स्टंट के स्क्वेअर रूट ऑफ M+1. ठीक आहे, हा इक्वेशन नंबर 2. आता काय करू, इक्वेशन 1 / इक्वेशन 2. नाव सी, इक्वेशन 1 / इक्वेशन 2. इक्वेशन 1 लेफ्ट हँड साईडला आहे T1, ओके, आणि 2 लेफ्ट हँड साईडला आहे T2. ठीक, राईट हँड साईडला आहे के स्क्वेअर रूट ऑफ यम, इकडे आहे के स्क्वेअर रूट ऑफ M+1. ओके, के काय झाला, कॉन्स्टंट झाला. के काय झाला, कॅन्सल झाला. त्याच्यामुळे बघा, इथं इक्वेलिटीचं साईन, म्हणजे प्रपोर्शनली साईन काढून इक्वेलिटी साईन आणणं ते खूप काही म्हणजे गरजेचं नाही, कारण की शेवटी कॉन्स्टंट काय होणार, कॅन्सल. म्हणजे T1/T2 = बघा काय शिल्लक राहिलं, स्क्वेअर रूट ऑफ M / स्क्वेअर रूट ऑफ M+1. ठीक आहे, आता टाइम पिरियडच्या व्हॅल्यूज पुट अप करू. T1 = किती आहे आपल्याला, 3 सेकंद दिलेलं आहे, आणि T2 = आपल्याला किती दिलं आहे, 5 सेकंद. ठीक आहे, देअरफोर स्क्वेअर रूट ऑफ M/√M+1. आणि आपल्याला काय फाइंड आउट करायचं, यम. पण यम तर स्क्वेअर रूटमध्ये आहे, मग काय मोठी गोष्ट आहे, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड. 3 स्क्वेअर किती झाला, 9. सॉरी, टेकिंग स्क्वेअर ऑन बोथ साईड, स्क्वेअर जर केला तर स्क्वेअर रूट अँड स्क्वेअर रूट गेट कॅन्सल होते, त्याच्यामुळे 3 स्क्वेअर 9 आणि 5 स्क्वेअर 5. इकडे स्क्वेअर रूट कॅन्सल झाले, शिल्लक किती राहिले, M/M+1. की नाही, हा जर स्क्वेअर रूट जर रिमूव्ह करायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल, स्क्वेअर. त्याच्यामुळे दोन्ही साईडला करावं लागेल जे काही गोष्ट करतो आपण. ठीक आहे, बघा, आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करून 9 times M+1 = 25 times M. ठीक,
नाइन एम प्लस नाइन इक्वल्स टू 25 टाइम्स m, ठीक है। देअरफोर बघा 25 टाइम्स m माइनस ऑफ 9 इक्वल्स टू 9 लिहू शकतो, ठीक आहे। म्हणजे ही जी काही 9 टाइम्स m ची टर्म होती ही इकडे शिफ्ट होईल, याच्यासाठी शिफ्ट करता, कारण की इथनं m काय निघते कॉमन, ठीक आहे। बघा यम कॉमन निघाला, 25 मधून 9 गेलं, 16 शिल्लक राहिला आणि इकडे काय राहिला यम, नाही आपल्याला पाहिजे यम। देअरफोर यम इक्वल्स टू 9/16 ही कशामध्ये येणार हो किलोग्रॅम, कशामध्ये येणार किलोग्रॅम, कारण की जो काही टाइम होता तो एस आय युनिटमध्ये होता, त्याच्यामुळे जो काही मास राहणार तो एस आय युनिटमध्ये येणार, आहे की नाही। टाइम पिरियड जे काही दिलेलं आहे, टाइम पिरियड जर सी जी एसमध्ये असतं तर एस आय युनिटमध्ये कन्वर्ट केलं असतं, कारण की त्यांनी आपल्याला मास व्हॅल्यू कशामध्ये विचारला आहे किलोग्रॅम, त्याच्यामुळे इथं जो काही टाइम पिरियड आहे तो आपल्याला एस आय युनिटमध्ये पाहिजे। ऑलरेडी त्यांनी एस आय युनिटमध्ये आपल्याला टाइम पिरियड दिलेला आहे, त्याच्यामुळे तिथं काही खूप मोठी भानगड करण्याची गरज नाही। इथं लक्षात, या क्वेश्चनपेक्षा हा क्वेश्चन अतिशय हार्ड होता, इथं लक्षात। म्हणजे याच्यात कसं तुम्हाला कन्सिडरेशन आहे, बघा इथं वेलॉसिटी आणि ॲसेलरेशन दिलेलं आहे, पण याच्यासाठी डिस्प्लेसमेंट एक्स वन, वेलॉसिटी आणि ॲसेलरेशन दिलं आहे, डिस्प्लेसमेंट एक्स टू, मग आपल्याला दोन पोझिशनचं काय फाइंड आउट करायचं, डिस्टन्स, त्याच्यामुळे मग तुम्हाला वेलॉसिटीचे आणि अल्फाचे रिलेशन्स माहिती पाहिजे, मग या अल्फाची ॲडिशन का बरं करता हे तुम्हाला इथं कळतं, ठीक आहे। म्हणजे नेमका हा क्वेश्चन सॉल्व करायला तुम्हाला अडचण जाते, इथं काय अडचण नाही, सिम्पल एक फॉर्म्युला आहे, फॉर्म्युलाचा रेशो करून तुम्हाला, आणि फॉर्म्युलाच्या रेशोवर तुम्हाला मॅक्सिमम क्वेश्चन्स येतात, इथं लक्षात। जर तुम्हाला व्हिडिओ आवडत चालेल सर तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सर। थँक्यू फॉर वॉचिंग, सी इन द नेक्स्ट व्हिडिओ।